घर, ऑफिस, मुलं, सगळं कुटुंब हे सगळं सांभाळताना, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारांबळ उडते ना. बऱ्याचदा आपण असं ऐकतो किंवा बोलतो देखील की वेळ मिळत नाहीये, स्वतःसाठी वेळ कसा काढू, सगळं कसं मॅनेज होणार आहे, मी सगळं कसं मॅनेज करू. पण हे सगळं नुसतंच बोलण्यापेक्षा किंवा तेच सतत बोलून स्ट्रेसमध्ये आयुष्य काढण्यापेक्षा यावरती आपण काहीतरी उपाय केला पाहिजे ना. हे सगळं घडू नये म्हणून काय करायचं, वेळेचं नियोजन. आणि ह्या वेळेचं नियोजन कसं करायचं हेच मी तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओतून शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्री. वेळ हा प्रत्येकाकडे सारखाच आहे. एखाद्या व्यक्तीला जास्त वेळ मिळालाय आणि आपल्याला कमी वेळ मिळालाय, असं झालंय का? अजिबात नाही. प्रत्येकाच्या वाट्याला तेवढाच वेळ आलेला आहे. गणित कुठं चुकतंय माहिती आहे? आपल्याला वेळेचं नियोजन करताच येत नाहीये, किंवा नियोजन जर आपण केलं तर त्या नियोजनबद्ध पद्धतीने आपल्याला वागता येत नाहीये. सुरुवातीला आपण वेळेचं नियोजन कसं करायचं ते बघूया, जेणेकरून आपण अगदी रिलॅक्स, स्ट्रेस फ्री आयुष्य जगू शकू. आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत, आपल्या मित्रमंडळींसोबत छानसा आनंदात वेळ घालवू शकू आणि त्यासोबतच आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपण वेळ काढू शकू. त्यानंतर मग आपण वेळेचं नियोजन केलेलं आहे आणि त्यावरती कसं चालायचं हे पाहूया. आपल्याकडे एकूण 24 तास आहेत. त्यातले आपण झोपण्यासाठी दिलेला वेळ, म्हणजे झोपण्यासाठी दिलेले जे तास आहेत ते 7 तास धरूयात. आपण जर नोकरी करत असू तर आपण 8 तास त्यातून वजा करूयात. आपल्याला कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी, येण्यासाठी साधारण 2 तास आपण पकडून चालूयात. हे सगळं केल्यानंतर उरतात किती तास? 7 तास आपल्याकडे रोज उरतात. आता आपल्याला ह्या 7 तासामध्ये सकाळचं आणि संध्याकाळचं व्यवस्थित प्रोडक्टिव्ह रुटीन बसवायचंय. जर आपला दिवस सकाळी 5 ते 5:30 ह्या वेळेत सुरू झाला तर आपण निवांतपणे स्वतःसाठी, स्वतःच्या व्यायामासाठी, ध्यानासाठी, मेडिटेशनसाठी किंवा जर आपल्याला जर्नलिंग करायचं असेल त्यासाठी 1.5 तास देऊ शकतो. मग आपल्याकडे उरतात किती? 5 तास. आता ह्या 5 तासांचं नियोजन करण्यासाठी आपल्याला आधी 10 मिनिट शांत बसायचं आहे आणि कामांची यादी काढायची आहे. आपण काय करतो, चूक कुठे होते माहिती आहे? भलेही मोठी लिस्ट आपण तयार करतो की मी हे करेन, ते करेन, हे पण करेन, हे पण करेन, हे सुद्धाच करून टाकेन, उद्या मी मग रिलॅक्स राहीन, आज ही सगळी कामं आवरली तर, असं करतो, असा विचार करतो आणि आपण भरपूर मोठी कामांची यादी तयार करतो. आणि विशेष म्हणजे त्या कामांच्या यादीमध्ये स्वतःसाठी आपल्याला काय करायचंय हेच आपण लिहित नाही, बाकीचा सगळा पसारा आपण लिहितो. म्हणजे आपल्याला घरासाठी काय करायचंय, ऑफिसमध्ये आपलं काय काम आहे, मुलांसाठी काय करायचंय, कोणाला दवाखान्यात घेऊन जायचंय, कोणाला नाही, किंवा आणखी बऱ्याच गोष्टी, घरात काय आणायचं आहे का, घरात काही आणायचं नाहीये का, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या असतात. तर आपण आधी काय करायला पाहिजे, प्रत्येक वार जो आहे त्या वारानुसार आपल्याला कामांचं नियोजन करायचंय. सोमवारी आपल्याला भाजी आणायची आहे, मंगळवारीच आपल्याला घरामध्ये जर तूप वगैरे कढवायचं असेल किंवा शेंगदाण्याचं कूट करून ठेवायचं असेल किंवा रवा वगैरे आठवड्यासाठी भाजून ठेवायचं असेल, एखादी चटणी करून ठेवायची असेल, तर ही सगळी किरकोळ कामं आपल्याला मंगळवारीच करायची आहेत. वॉशिंग मशीन आपल्याला लावायची आहे तर आपण ती सॅटर्डेलाच मशीन लावणार आणि संडेला सगळ्या कपड्यांची घडी घालून व्यवस्थित आपण ती ठेवणार. अशा पद्धतीने प्रत्येक वाराला आपण एक काम दिलं किंवा एक दोन काम, एखाद्या वाराला 1-2-3 कामं आपण एक्स्ट्रा दिली तर काहीही अडचण नाही. जर आपण वारांनुसार, तारखांनुसार कामांचं नियोजन केलं तर ते जास्त सोपं पडेल. आता इथं तारखांनुसार आपण नाही म्हणू शकत, आपण वारानुसारच कामांचं नियोजन करूयात, कारण प्रत्येक आठवड्याला आपली जी काही कामं असतात ती रिपीटेडली येणारच आहेत. त्यामुळे सोमवारी माझं हे काम मी करणार, मंगळवारीच मी किराणा आणायला जाणार, बुधवारीच मी ह्या गोष्टी करणार, गुरुवारीच मी घरातली साफसफाई करणार. सो अशा पद्धतीने आपण एक टाइम टेबल काढायचं. पहिल्यांदा तुम्ही सोमवार ते रविवार लिहून घ्या आणि त्याच्या समोर जी कामं कॉन्स्टंटली आपल्याला करायला लागतात त्यामध्ये काहीच चेंज होऊ शकत नाही. आता TV पुसायचा आहे, वॉशिंग मशीन पुसायची आहे, फ्रीज पुसायचा आहे, ही कामं आपल्याला प्रत्येक आठवड्याला करावीच लागतात. सो अशी कामं निवडा आणि ते एक टाइम टेबल सेट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते सतत यादी करत बसावी लागणार नाही. त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकामध्ये, सकाळच्या संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय बनणार आहे हे देखील आपल्याला सॅटर्डेला
संडेला किंवा फ्रायडेला ठरवून ठेवायचं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये स्वयंपाकासाठी काय बनलं जाणार आहे आणि त्याच पद्धतीने भाजी आणायची. त्याचबरोबर नाश्त्याला देखील काय बनणार आहे हे ह्याचं सुद्धा आठवड्याचं नियोजन आपल्याला आपल्याकडे असलं पाहिजे आणि त्याची सगळी तयारी आपण आधीच करून ठेवली पाहिजे. ते सगळं साहित्य आपल्याकडे अवेलेबल पाहिजे. सो आपले रोजचे 10 ते 15 मिनिटे वाचतील की आज स्वयंपाकात काय करू बाबा, आज नाश्त्याला काय करू बाबा, हे विचार करण्यातच आपली 5 ते 10 मिनिटे जातात. थोडक्यात काय तर वारानुसार जर आपण कामांची यादी केली तर एकाच दिवशी आपल्याला कामांचा लोड होणार नाही आहे. आपलं व्यवस्थित एक एक काम त्या त्या वारी होऊन जाईल आणि कोणत्याही एका दिवशी आपल्याला हेक्टिक होणार नाही. हेक्टिक जर झालं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पुरेशी एनर्जी मिळत नाही आणि मग ते दुसऱ्या दिवशीचं काम पुन्हा पुढे निघून जातं. त्यामुळे ज्या त्या वाराला जे ते काम दिलं की त्याच दिवशी ते काम पूर्ण करायचं आणि उरलेला जो वेळ आहे तो स्वतःसाठी द्यायचा. जर आपण वर्किंग असू तर घरकामामध्ये मदत करण्यासाठी आपण कोणाला तरी नेमलं पाहिजे. आपल्या कामाचं स्वरूप काय आहे, आपलं इन्कम किती आहे, त्यानुसार आपण कोणत्या कामासाठी आपल्याला मदतीला कोणाला तरी नेमायचं आहे हे ठरवायचं. त्या वेळेमध्ये आपण आपल्या मुलांचा अभ्यास घेऊ शकतो, आपल्या नवऱ्याला किंवा घरातल्या दुसऱ्या व्यक्तींना आपण छानसा आपला वेळ देऊ शकतो, एखादा नवीन स्किल आपण शिकू शकतो. सो एखाद दुसरं काम आपलं हलकं झालं तर तो अर्धा पाऊण तास आपण स्वतःसाठी किंवा वेगळं काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्ट शिकण्यासाठी, एखादा नवीन स्किल शिकण्यासाठी आपण तो वेळ देऊ शकतो. घरातलं सगळं काम मीच करेन, मलाच ते खूप उत्तम जमतं आणि दुसऱ्यांनी केलेलं मला आवडत नाही, सगळं मीच करणार, हा जो आपला अट्टहास असतो ना हा आपल्याला कुठेतरी सोडावा लागेल. जर आपल्याला स्वतःसाठी वेळ काढायचा असेल तर एखादं काम दुसऱ्या व्यक्तीने केलं तर काहीही बिघडत नाही. हो माहिती आहे आपण ते खूप चांगलं करतो, आपल्यापेक्षा समोरची व्यक्ती थोडंसं वेगळ्या पद्धतीने ते करणार आहे, वाईट करणार आहे असं आपण नाही म्हणू शकत, वेगळ्या पद्धतीने ती करणार आहे. आपल्याला भलेही ते पटत नसेल पण जर आपल्याला स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे, काहीतरी नवीन शिकायचं आहे, तर तिथं आपल्याला त्या गोष्टीचा त्याग करावा लागेल, आपल्याला ते काम दुसऱ्यांवरती सोडावं लागेल. घरामध्ये आपण किती लोक आहोत, घरामधल्या कोणत्या जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या पाहिजेत आणि घरामधल्या कोणत्या व्यक्तींनी कोणतं काम रोजच्या रोज पार पडलं पाहिजे, ते काम केलं पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे. आपल्या घरामध्ये जर 4 जण असतील तर चौघांनी, आता अर्थातच आपण जास्त काम करणार पण बाकीच्या 3 जणांना आपण एखादं तरी काम दिलंच पाहिजे, त्यांनी ते करायलाच पाहिजे. ते करत नसतील तर त्यांना ते काम देण्याची जबाबदारी ही आपली आहे. खूप किरकोळ कामं असतात, जर तुमच्याकडे भांडी घासायला दिदी येत असतील किंवा कोणीही मदतीला येत असेल तर भांडी पालती घालण्याचं काम आपण आपल्या मुलीला किंवा मुलाला सांगू शकतो. घरातलं सगळं नियोजन आपण करतोय तर बाहेरची जी कामं आहेत ते आपला जोडीदार करू शकतो. जर घरामध्ये आपण भाज्या लावत असू तर भाजी आणून द्यायचं काम आपला जोडीदार नक्कीच करू शकतो. आपण जर किराणा घरामध्ये लावत असू तर किराणा आणून द्यायचं काम घरातली एखादी तिसरी चौथी व्यक्ती करू शकते. सो व्यवस्थित बसून कामांचं नियोजन केलं पाहिजे आणि प्रत्येकाला एक एक काम, एक एक जबाबदारी ही दिली पाहिजे आणि प्रत्येकाने ती पार पाडली पाहिजे. याची जबाबदारी आपली आहे. आता समोरच्याकडून कसं काम करून घ्यायचं हे आपल्याला शिकायला पाहिजे आणि ते करून घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने इथं आपला थोडा वेळ वाचू शकतो, त्या वेळामध्ये सुद्धा आपण स्वतःसाठी काहीतरी करू शकतो. त्यानंतर घरामधले सगळेच जण जर रोजच्या रोज बाहेर पडत असतील नोकरीनिमित्ताने, कामानिमित्ताने, तर रोजच्या रोज घरामधली स्वच्छता करायची गरज नाही आहे. म्हणजे रोज आपण झाडू मारू शकतो पण रोजच्या रोज इथे फरशी पुसली पाहिजे का? एखादा सण आला आपण फरशी पुसू शकतो पण घरात कोणीच नसतं दिवसभर आणि मग तरीही आपण रोजच उठतोय आणि झाडून पण काढतोय, फरशी पण पुसतोय, सगळे फर्निचर हे ते सगळंच पुसून घेतोय, हे केलं पाहिजे का? हे आपणच ठरवायचं. तर अजिबातच घरामध्ये आपल्या घाण होत नाही आहे, आपण सगळेजण बाहेर आहोत, तर अशा वेळेला 2 दिवसातून एकदा किंवा 1 दिवस आड आपण स्वच्छता करू शकतो. इथं आपला वेळ वाचू शकतो. रात्री झोपण्याआधी आपण 1/2 तास वाचन केलं तर आपल्याकडे ह्या 5 तासामधले 4.5 तास उरतात. पुन्हा आपल्याला ह्या 4.5 तासाचं नियोजन करायचं आहे. आता मला असं वाटतं की आपला रोज व्यायाम तर सकाळीच होतोय, संध्याकाळच्या वेळेला आपलं वाचन होतंय, सकाळी आपण स्वतःसाठी 1.5 तास बाजूला काढलेला आहे आणि संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी आपण स्वतःसाठी 1/2 तास बाजूला काढलेला आहे. आता ह्या 4 तासामध्ये आपण आपली जी काही रेग्युलर घरातली कामं आहेत ती करूच शकतो. आता एक्सरसाइजसाठी जर आपल्याला रोज वेळ देता येत नसेल तर आठवड्यातून
आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. आपण 4 दिवस व्यायाम केला तरी पुरेसा आहे, 1 दिवस आड आपण व्यायाम करू शकतो. त्यामुळे एका दिवसामध्ये आज व्यायाम केला तर उद्याचा जो व्यायामाचा वेळ आहे 1 ते 1.5 तास तो आपण दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीसाठी देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या गोष्टींचं स्मार्टली नियोजन करू शकतो. मगाशी आपण वारांनुसार कामं कशी करायची ह्या यादीबद्दल बोललो, पण आदल्या दिवशी रात्रीच आपण दुसऱ्या दिवशीची काय कामं आहेत, जी अर्जंट कामं आहेत ती लिहून काढली पाहिजे, त्याची यादी केली पाहिजे. सरळ सरळ आपण लिहिलं पाहिजे की उद्या मला बाजारातून ही भाजी आणायची आहे, किंवा घरातली ही गोष्ट संपलेली आहे ती मला उद्या घेऊन यायची आहे, उद्या मला झाडांना पाणी द्यायचं आहे, किंवा उद्या मला स्वयंपाकघरातलं हे काम एक आहे ते करून टाकायचं आहे, ते पूर्ण करायचं आहे, उद्या मला कपाट लावायचं आहे, जे काही असेल ते. ऑफिसमध्ये सुद्धा मला हे काम करायचं आहे, हे काम करणं जास्त अर्जंट आहे, अशी यादी आपण करायची. ही यादी केल्यानंतर समजा 10 कामांची यादी तुम्ही केलेली आहे, त्यामधली जास्त महत्त्वाची कामं कोणती आहेत ती यादी करायची. आपण काय करतो, 10 कामांची यादी करतो आणि 2 महत्त्वाची कामं सोडून देतो आणि 8 जी किरकोळ कामं आहेत जी आत्ता करणं गरजेची नाही आहे त्याच्या मागे लागतो. आणि याने काय होतं, किरकोळ कामं तर होऊन जातात पण जी महत्त्वाची कामं आहेत ती राहतात, आणि ती राहिल्यामुळे आपला स्ट्रेस वाढतो आणि मग पुन्हा आपण चिडचिड करायला लागतो आणि ती कामं पुन्हा उद्यावरती जातात आणि अगदी गडबडीमध्ये आपल्याला सगळं करावं लागतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जी कामं करायची आहेत त्याची यादी आपण आदल्या दिवशी केलेली असते. त्या यादीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं आहे जे पहिल्यांदा पाडलं पाहिजे, त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम कोणतं आहे, अशा पद्धतीने आपण कामं करायची आहेत, जेणेकरून किरकोळ कामं म्हणजे उद्या हे नाही केलं ना तरी देखील चालेल, ते परवावर ढकललं तरी देखील चालेल, अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्याला आपली महत्त्वाची कामं कोणती आहेत जी वरती करायची आहेत आणि जी किरकोळ कामं आहेत ती जराशी खाली ढकलायची आहेत हे आपल्याला समजायला पाहिजे, तरच आपल्याकडे जास्तीत जास्त वेळ उरेल आणि मग आपोआपच आपला स्ट्रेस जो आहे तो कमी होईल. असे प्रश्न आपल्याला पडणार नाहीत की सगळं मॅनेज होत नाहीये, कितीही काम केलं तरी देखील कामं पूर्ण होत नाहीये. ह्याचं उत्तर हेच आहे की तुम्ही आहे ना बाकीची 8 किरकोळ कामं करत बसताय आणि 2 जी महत्वाची कामं आहेत ती सोडून देताय. आधी ती 2 कामं करा जेणेकरून तुमचं डोकं शांत होईल, तुम्हाला एक समाधान मिळेल की हा बाबा आजचं मोठं काम झालेलं आहे आणि आता आपण बाकीच्या कामांकडे वळूया. सो हा रिलॅक्सनेस जर हवा असेल तर कामांना प्रियोरिटी द्यायला शिकलंच पाहिजे. आता बऱ्याचदा काय होतं, वर्किंगमध्येच 12 तास निघून जातात. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी वगैरे आपण बघतो की आपण सकाळी 6:30 निघतो आणि संध्याकाळी 6:30 घरी येतो, अशा वेळेला आपण खूप जास्त दमून घरी आलेलो असतो आणि मग स्वतःसाठी वेळ देणं जरासा अवघड होऊन जातं, एक्सरसाइज करण्यासाठी ताकदच उरत नाही. मग अशा वेळेला मी तर म्हणेन की 100% आपण संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी कोणाला तरी मदतीला घेतलं पाहिजे, जेणेकरून तो 1-2 तास जो आपल्याला मिळतात ते जरा आपल्याला आपल्यासाठी मिळतील, आपण शांत बसू शकू आणि आपली एनर्जी जी आहे ती आपण बूस्ट करू शकू. किंवा जर जमत नसेल मदतीला कोणाला तरी ठेवण्यासाठी तर सकाळच्या वेळेलाच थोडासा जास्त स्वयंपाक करायचा. आता पुन्हा हा प्रश्न पडतो की सकाळी इतकी गडबड असते आणि त्यावेळेला इतका जास्त स्वयंपाक आम्ही नाही करू शकत. मग अशा वेळेला मी हेच रिकमेंड करेन की थोडंसं आपण एखाद्या कामासाठी एखाद्या म्हणजे स्वयंपाकासाठी आपण कोणाला तरी मदतीला घेऊ शकतो. आता आपण चपाती करण्यासाठी मदतीला घेतलं आणि बाकीच्या गोष्टी आपण केल्या, किंवा भाज्या वगैरे चिरून देण्यासाठी आपण कोणाला तरी मदतीला घेतलं आणि बाकीच्या गोष्टी आपण केल्या तरी देखील आपल्याला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल. कुठंतरी आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा लागेल, कुठंतरी आपल्याला हा डिसिजन घ्यावा लागेल की नाही मला आता खरंच कोणाच्या तरी मदतीची गरज आहे, माझ्याकडून होत नाही आहे. आपण स्वतःला खूप ओढून ताणून सगळ्या गोष्टी करतो आणि काही दिवसांनंतर हळूहळू आपल्या शरीरावरती त्याचे परिणाम दिसायला लागतात. मान दुखायला लागते, कंबर दुखायला लागते, पाय दुखायला लागतात. त्यामुळं आत्ता आपल्याकडे वेळ आहे ना, अजून आपलं शरीर धडधाकट आहे ना, मग त्याला कसंही ओढून ताणून चालणार नाही. कुठेतरी आपल्याला थांबायला हवं आणि कुठेतरी मदतीची गरज आपल्याला आहे आणि ती मदतीसाठी आपल्याला कोणाला तरी घ्यावंच लागेल. आता हे झालं कामांचं नियोजन कसं करायचं. आता हे कामांचं नियोजन केलेलं आहे पण रेग्युलरली ते फॉलो कसं करायचं, त्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ का पाहिजे आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी वेळ काढायचा आहे,
ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही खूप जास्त पॅशनेट असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही खूप हेल्थ कॉन्शियस असाल तरच तुम्ही रोज व्यायाम करणार आहात. उगाच बाबा एक काम आहे म्हणून व्यायाम केला असं जर आपण करायला लागलो तर आपण ती टाळाटाळ करू आणि मग सकाळी 5 उठण्याऐवजी आपण 7 उठू, पटपट आवरू आणि ऑफिसला निघून जाऊ असं होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला वेळ काढायचा आहे ना, ती गोष्ट करण्यासाठी आपण किती पॅशनेट आहोत, ती गोष्ट का केली पाहिजे, या गोष्टीचा अभ्यास करा, त्याचं महत्त्व जाणून घ्या आणि मग आपोआपच त्याचं एकदा आपल्याला महत्त्व समजलं, त्याचे फायदे आपल्याला मिळायला लागले की आपोआपच आपण त्या गोष्टीसाठी वेळ काढणारच आहोत, ते आपल्या लाईफस्टाईलचा भागच होऊन जाईल. आठवड्यातून 4 व्यायाम करणं ही काही खूप अवघड गोष्ट नाही आहे. फक्त आपल्याला व्यायामाचे फायदे माहिती पाहिजेत आणि एकदा का आपल्याला त्याचे फायदे व्हायला लागले ना की आपण काम म्हणून नाही तर आवड म्हणून व्यायाम करू. संध्याकाळी वाचन करायला 1/2 आपल्याला द्यायचा आहे, मग त्या 1/2 आपण फोन बघत बसतोय का पुस्तक हातात घेतोय हे देखील आपण बघितलं पाहिजे. बरं, आता फोन बघायला जर आपला राहवत नसेल तर फोनमध्ये सुद्धा आपण अशा गोष्टी बघू शकतो ज्यामधून आपल्याला भरपूर नॉलेज मिळतं. किती पॉडकास्ट आहेत, किती यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओज आहेत, ऑडिओ बुक्स आहेत, आपण ते ऐकू शकतो. तिथे देखील आपण काहीतरी शिकतोच आहे आणि कुठंतरी ना आपल्या विचारांना योग्य मार्ग मिळायला हवा आणि त्यासाठी रोजच्या रोज वाचन हे केलंच पाहिजे. रोजच्या रोज थोडंसं मन मोकळं होण्यासाठी, मनावरचा सगळा तणाव कमी होण्यासाठी लिखाणसुद्धा केलं पाहिजे. 2-3 दिवसातून एकदम मनात काय वाटतंय ते लिहून काढायचं. अलंकारिक भाषा येत नाहीये, कविता वगैरे करायला जमत नाहीये, राहू देत ना, काय मनात येतंय ते लिहून काढा, बघा किती हलकं वाटतं ते. तर सांगायचा मुद्दा हा की वेळेचं नियोजन आपण का करतोय, आपण आपल्यासाठी वेळ का राखून ठेवतोय, ती गोष्ट करण्यासाठी आपण तितके पॅशनेट आहोत का, आपल्याला खरंच ती गोष्ट करायची आहे का, हे जास्त महत्वाचं आहे. आवड असेल तर माणूस सवड काढतोच, नाहीतर काय होतं माहितीये, वेळेचं नियोजन आपण करतो, स्वतःसाठी आपण वेळ राखून ठेवतो आणि मग तिथे उगाच काहीतरी टाइमपास करत बसतो. त्यामुळं आपल्याला कोणती गोष्ट करायची आहे ह्याचा आधी विचार करा आणि आपण का आपल्या इतकं वेळेचं नियोजन करतोय ह्यासाठी सुद्धा आपलं माइंड क्लिअर पाहिजे. जर आपल्याला एखादी गोष्ट खूप पॅशनेटली करायची आहे हे आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असेल तर आपण ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत, ते टाइम टेबल आपण व्यवस्थित फॉलो करणार आहोत. वेळेचं नियोजन कसं करायचं आणि जे आपण नियोजन केलेलं आहे, जे आपण टाइम टेबल स्वतःसाठी बनवलेलं आहे, त्या टाइम टेबलवरती कसं चालायचं, ते टाइम टेबल कसं फॉलो करायचं हे आपण पाहिलं. आता वेळ वाया कुठे जातो याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे की दिवसभरामध्ये आपला वेळ कुठे वाया जातोय, आपण अशी कोणती कामं करतोय जी अजिबातच महत्वाची नाही आहेत आणि त्याऐवजी आपण दुसरं काहीतरी खूप चांगलं काम करू शकू जे जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, रात्री मोबाईल घेतो आणि तासन तास आपण रील्स बघत बसतो आणि मग 12-1 कधी वाजतात संपतच नाही. मग सकाळी आपण 5-5 उठू शकतो का? नाही. बरं, ठीक आहे, आपल्याला सकाळी 5-5 उठायला जमत नाहीये, रात्री आपलं खूपच जास्त काम असतं आणि ते काम आपण करतो आणि त्यामुळे उठायला आपल्याला वेळ होतोय, मग रात्री आपण ते काम करतोय का की आपण दुसराच काहीतरी टाइमपास करत बसतोय, याचं परीक्षण करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कधी कधी बघा, जर आपलं ऑफिस नसेल, घरातून काम असेल तर हमखास आपण ते काम करायची टाळाटाळ करतो. जर आपलं ऑफिस असेल तर सकाळी 9 आपला स्वयंपाक तयार असतो, पण जर आपल्याला घरातनं काम करायचं असेल तर आपण जरा स्वयंपाक करतो, जरा काम करतो, जरा एखादं पटकन एखादं काम आवरून घेतो, मग आपण पुन्हा आपल्या कामाला बसतो. असं करण्यापेक्षा ज्या पद्धतीने आपण ऑफिसला जाताना सगळी कामं आवरून जातो, जे काही असेल ते, स्वयंपाक असेल तर पटकन आपण डबा पॅक करून घेऊन जातो, बाकीची उरलेली कामं आपण आल्यानंतर करतो, हेच टाइम टेबल आपल्याला फॉलो करायचं आहे. हे झालं ऑफिसच्या बाबतीत. काही काही जणांचं स्वतःचं काहीतरी असतं, स्वतःचा जो आपला बिझनेस असतो त्यामध्ये आपल्याला स्वतः खूप जास्त डिसिप्लिन मध्ये राहण्याची गरज असते. आपणच आपल्या कामाला महत्व दिलं नाही, आज जाऊ दे बाबा, आज मी माझं काम करत नाही, उद्या करते, माझा कोणी बॉस नाहीये, माझी बॉस मीच आहे, मग अशा वेळेला आपल्याला आपण डिसिप्लिन मध्ये राहू शकत नाही. त्यावेळेला आपण आपल्या वेळेचं योग्य नियोजन केलं पाहिजे आणि स्वतः शिस्तबद्ध पद्धतीने आपला दिवस घालवला पाहिजे, नाहीतर मग टाळाटाळ करत राहतो, आपल्या कामाला आपण महत्व देत नाही, उगाचच मोबाईल बघत बस, टीव्ही बघत बस किंवा बाकीचंच काहीतरी आपण गोष्टी करत राहतो आणि मग आपलं काम मागं पडतं आणि त्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो की आज माझं महत्वाचं काम झालंच नाही, आज माझा खूपच टाइमपास झाला. या स्ट्रेसमध्ये आपण झोपी जातो, झोपही दर व्यवस्थित लागत नाही आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण फ्रेश उठू शकत नाही आणि दुसरा दिवस सुद्धा रटाळवाना जातो. त्यामुळं आपला वेळ कुठे वाया जातोय, आपण कुठे चुकतोय, याचं सुद्धा परीक्षण माणसाने केलं पाहिजे. आपोआपच वेळेचं नियोजन होईल.
जसं की मी तुम्हाला मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाले, प्रत्येकाकडे तेवढाच वेळ आहे. मला 48 तास मिळालेत आणि तुम्हाला 24 तास मिळालेत असं झालंय का? अजिबात नाही. सगळ्यांना 24 तास मिळालेले आहेत आणि त्या वेळामध्ये आपण कोणती कामं करत आहोत ती करणं खरंच महत्वाचं आहे का? व्यवस्थित आपलं नियोजन आहे का? आपण कुठे चुकतोय याचं सुद्धा परीक्षण करणं महत्वाचं आहे. परीक्षण करणं महत्वाचं आहे, मी सतत बोलते, कारण ते करणं खरंच महत्वाचं आहे. आपण आपल्या वागण्याचं परीक्षण करत नाही, आपला टाइमपास कुठे होतोय या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आई वडील आपल्याला ओरडायचे की आता हे करू नको, हे महत्वाचं नाहीये. पण आत्ता आपल्याला ओरडणारं कोण आहे का? कोणीच नाही. आपल्यालाच स्वतः शिस्तबद्ध राहायचं आहे. आणि मला खूप दिवसांपूर्वी एक कमेंट आलेली की घर आणि ऑफिस सगळं कसं मॅनेज करायचं, वेळेचं नियोजन कसं करायचं, टाइम मॅनेजमेंटवरती एखादा व्हिडिओ कर, म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला या व्हिडिओची मदत झाली आहे का, मला प्लीज कमेंट्समध्ये लिहून कळवा. मला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला खूप जास्त आवडतात, त्याने मला प्रोत्साहन मिळतं. काहीतरी अजून वेगळ्या विषयावरती व्हिडिओ करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळतं, उत्साह येतो. बाकी आणखी कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील मला कमेंट्समध्ये सांगा. लवकरच अशाच एका छानशा विषयासोबत व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित वेळेचं नियोजन करा, भरभरून आयुष्य जगा. बाय.